वेलकम टू उज्ज्वलास किचन. नमस्कार. आज आपण बनवणार आहे फणसांच्या गडांमध्ये ही बी निघते आठळी, याची आपण आज भाजी बनवणार आहे. त्यासाठी आपण ही 5-6 फणसाच्या बी घेतलेल्या आहे. त्यानंतर एक छोटा बटाटा, फणसाची बी ही कापून घ्यायची आहे. कापताना आपल्याला याची साल काढायची आहे. साल काढून आपल्याला ही बी कापून घ्यायची आहे. याप्रमाणे कापल्यावर याची साल निघते. याप्रमाणे याची साल काढून घ्यायची आहे आणि हे कापून घ्यायचे आहे आपल्याला ह्या बी. याप्रमाणे आपण बटाटा आणि फणसाची बी जी आहे ती कापून घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून घ्यायचं. 1/2 चमचा लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हळद, कोथिंबीर, एक छोटा बारीक उभा चिरून घेतलेला कांदा, एक तेजपत्त्याचं पान, मीठ चवीनुसार. आणि आता मसाल्यासाठीचं साहित्य बघूया. मसाल्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे 3-4 कांदे घ्यायचे आहेत. त्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या, किसून घेतलेलं खोबरं किंवा खोबऱ्याचे काप, 1 चमचा धनेपूड, थोडीशी कोथिंबीर, 1/2 इंच आल्याचे काप करून घ्यायचे आहे. आता हा कांदा आपल्याला बारीक कापून भाजून घ्यायचा आहे. याप्रमाणे छान असा हा ब्राऊन कलरचा कांदा भाजून झालेला आहे. यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला यावर लसूण आणि आलंही परतवून घ्यायचं आहे. थोडंसं यातच धनेपूड आणि किसून घेतलेलं खोबरं किंवा खोबऱ्याचे काप घालायचे, तेही परतवायचे आहे. थोडंसं भाजून घ्यायचं. हेही थोडीशी कोथिंबीर घालायची, तीही या सर्व साहित्यामध्ये परतवून घ्यायची आहे. याप्रमाणे हा मसाला भाजून झालेला आहे. आता हा गार झाल्यावर ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात. आता याप्रमाणे आपण ही मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. यातील 2-3 चमचे पेस्ट या भाजीमध्ये मी घालणार आहे. तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे. त्यानंतर उभा चिरून घेतलेला 1 कांदा, कांदा तेलावर चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊ होण्यासाठी, पटकन परतवून होण्यासाठी अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे यामध्ये. आता कांदा चांगला बऱ्यापैकी परतवून झालेला आहे तेलावर. आता यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालायचा आहे आणि थोडंसं परतवायचं. लगेच वाटून घेतलेली कांदा, आलं, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट यामध्ये घालायची आहे. तीही परतवून घ्यायची तेलावर 1-2 मिनिटांसाठी. चांगली तेल सुटेपर्यंत परतवायची आहे. हे सर्व साहित्य तेलावर चांगलं परतवून झाल्यावर यामध्ये आता फणसाची बी आणि बटाटा कापून घेतलेला घालायचा आहे. मीठ घालून 1-2 मिनिटांसाठी या मसाल्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून परतवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी. हे परतवून होतं तिथपर्यंत आपण 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण दुसऱ्या गॅसवर उकडायला ठेवायचं आहे, गरम करायला ठेवायचं आहे. गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहे. याप्रमाणे 1 मिनिटासाठी आपण हे परतवून घेतलेलं आहे आणि पाणीही चांगलं गरम झालेलं आहे. पाणी घालायचं आवश्यकतेनुसार, कडेने पाणी घालायचं आहे. खूप पातळ अशी बनवायची नाही आपल्याला ही ग्रेव्ही याची. आता एवढ्या साहित्यासाठी मी 2 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. बटाटा आणि बी, फणसाची बी यामध्ये शिजली पाहिजे, त्यानुसार पाणी घालायचं. आणि 1 उकळी आणून घ्यायची आहे. 1 उकळी आल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 5-7 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. याप्रमाणे चांगली अशी उकळी यायला लागलेली आहे. तर गॅस सिम करायचा, गॅसची फ्लेम सिम करायची
आणि ही भाजी आपल्याला अर्धवट झाकण ठेवून शिजू द्यायची आहे 5 ते 7 मिनिटांसाठी. आता आपण ही भाजी 5 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजायला ठेवलेली होती. झाकण पूर्ण ठेवायचं नाही, नाहीतर त्यावरचा तवंग निघून जातो. त्यामुळे अर्धवट झाकण ठेवायचं आहे. त्यासाठी याप्रमाणे छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. सुंदर असा तवंगही या भाजीवर आलेला आहे. आता आपण बघूया यातील चांगल्या बी जी होती फणसाची, तीही चांगली शिजून झालेलीच असेल, तिलाही फारसा वेळ लागत नाही. आणि बटाटाही पटकन शिजतो. बघू शकता छान अशी ही बी शिजलेली आहे फणसाची, आणि बटाटाही चांगला मऊ झालेला आहे. फणसाच्या बीची आणि बटाट्याची भाजी तयार आहे. खूपच सुंदर लागते. कोथिंबीर घालायची.